गोंदियात न्यायालयाच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आली. दोन शिक्षकांचं समायोजन न केल्यानं त्यांना 12 वर्ष बेरोजगार राहावं लागलं. या प्रकरणात अखेर न्यायालयानं शिक्षण अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 6 जूनपासून सुरू होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा होतील. तसंच विद्यापीठानं आगामी शैक्षणिक वर्ष ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याच्या उद्देशानं सत्र परीक्षांचं नियोजन केलंय. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील रॅप सॉन्ग शूट करण्यात आलं होतं. याप्रकरणी चित्रीकरण केलेल्या संबंधित आणि परवानगी देणाऱ्या दोषींवर कारवाई करा अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात येते. दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना कोकणात जायचं असेल तर 4 महिन्यांआधीच रेल्वे बुकिंग करता येईल. यंदा गणेशोत्सवाचं आगमन 19 सप्टेंबरला होत आहे, त्यामुळे कोकणवासियांना 16 मे पासून रेल्वेचं बुकिंग करता येईल. होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मुंबई महालक्ष्मीच्या दर्शनानंतर भाविक तसंच पर्यटकांना कोस्टल रोडची सैर करता येईल. यासाठी महालक्ष्मी मंदिराच्या मागच्या बाजूला उद्यान रस्ता तयार करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कोस्टल रोडवरील सुविधांचा लाभ घेता येईल. मुंबईत लवकरच ऑनलाईन पार्किंग आरक्षण सुविधा सुरू होणार आहे, त्यामुळे घरातून निघण्याआधी ॲपवरून पार्किंग बुक करता येईल. त्यासाठी BMC लवकरच एक ॲप कार्यान्वित करणार आहे. शिवाय मुंबईतील बेकायदा पार्किंगसह वाहतूक कोंडीचा तसंच गाड्या चोरीचा प्रश्नही सुटायला मदत होईल. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी नेमलेल्या मुख्य सल्लागारांना विना निविदा काम देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या मुख्य सल्लागारांवर तब्बल 368 कोटी रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे कॅग अहवालात त्यावर ताशेरीही ओढण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या नायगाव रेल्वे स्थानकात 5 विंड टर्माईन हे वीज निर्मिती यंत्र बसवण्यात आलंय. याचा रेल्वे प्लॅटफॉर्मवरील विद्युत उपकरणांसाठी वापर होणार आहे, त्यामुळे रेल्वेवर येणारा विजेचा भार हलका होईल. मुंबईच्या वरळीत डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना आळा घालण्यासाठी ड्रोनच्या मदतीनं कीटकनाशक फवारलं जाईल. उंच अडगळीची ठिकाणं, रेल्वे यार्ड या दाटीवाटीच्या ठिकाणी या ड्रोनचा वापर करता येईल. गोंदिया जिल्ह्यात वातावरणाच्या लहरीपणामुळे आजारांचं प्रमाण वाढलंय. सकाळी पाऊस, दुपारी ऊन, संध्याकाळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होतोय, त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाची रुग्णसंख्या वाढलीय. खराब वातावरणामुळे दिल्लीकरांचा श्वास पुन्हा गुदमरू लागलाय. आज पहाटेपासून आश्रम भागात धुके दाटले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. या धुक्यामुळे नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होतोय. छत्रपती संभाजीनगरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांची दखल औरंगाबाद खंडपीठानं घेतली आहे. याबाबत महापालिकेला नोटीस बजावत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय कारवाई केली अशी विचारणा कोर्टानं केली आहे. तसंच आठवड्याभरात महापालिकेला याचं उत्तर द्यायला सांगितलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा क्षेत्र विस्तार होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत पुणे आणि खडकी कटक मंडळ तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत देहू रोड कटक मंडळाचा समावेश होणार आहे. याबाबत केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिक मनपानं अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे. शालिमार परिसरात रस्त्यावर येणारे अनधिकृत गाळे दुकानांवर महापालिकेनं हातोडा फिरवला. या गाळेधारकांनी कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ही पाडकामाची कारवाई करण्यात आली. मालेगाव शहराला वीज पुरवठा करणारी पॉवर सप्लाय कंपनीनं मॉन्सूनपूर्व खबरदारीची कामं करायला सुरुवात केली आहे. रोहित्र आणि विद्युत खांबावरील अतिरिक्त वीज जोडणी काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश कंपनीनं दिले. मालेगावात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कचरा वेळीच उचलत नसल्यानं कचरा उघड्यावर पडून राहतो. कचऱ्याचे ढीग साचून सगळीकडे दुर्गंधी पसरतीये, त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.